आज आपण NTSC एक्झामसाठी इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 प्रकरण 1 समरूपता या प्रकरणांमधील काही उदाहरणं सोडवण्याचा आपण सराव करूया. तर पहा, पहिलं उदाहरण आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ. PQ छेद XY बरोबर 5/2. तर एरिया ऑफ त्रिकोण XYZ आपण एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर किती असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत, ए पर्याय 4/25, बी पर्याय 2/5, सी पर्याय 25/4 आणि डी पर्याय आहे 5/2. पाहत आपल्याला या ठिकाणी PQR समरूप त्रिकोण XYZ आहे, म्हणजे दोन समरूप त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलंय. तर आपल्याला माहिती आहे की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. या गुणधर्माचा वापर करून एरिया ऑफ त्रिकोण XYZ आपण एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर XY² / PQ². आता पहिल्यांदा त्रिकोण आपल्याला उत्तरामध्ये त्रिकोण XYZ विचारलेला आहे, अंशस्थाने त्रिकोण XYZ आहे, म्हणून आपण हे गुणोत्तर XY/PQ XY² / PQ² अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. XY ची किंमत आहे 2, म्हणून 2² PQ आहे 5, छेदस्थानी 5² बरोबर 2² आहे 4 आणि 5² आहे 25, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण XYZ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 4/25, म्हणजे ए पर्याय बरोबर आहे 4/25. समजतंय? अशा पद्धतीने आपण दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण मिळवलेलं आहे. आता अशाच प्रकारे आपण अजून काही उदाहरणांचा सराव करूयात. तर हा, आता अशाच प्रकारे काही उदाहरणं आपण सरावासाठी घेणार आहोत. तर सरावासाठी तुम्ही सोडवायचं हे उदाहरण, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 × एरिया ऑफ त्रिकोण PQR 9 × एरिया ऑफ त्रिकोण PQR 16 × त्रिकोण LMN 16 × त्रिकोण LMN जर QR बरोबर 20 तर MN काढा, तर MN काढा. अशा पद्धतीने आपल्याला या उदाहरणांचा सराव करायचा आहे. तर हे जे NTSC एक्झामसाठी जे प्रश्न विचारलेले आहेत समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांवर आधारित संगत बाजू दिलेले असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं, तर आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते हा गुणधर्म वापरून ते उदाहरण आपण सोडवलेलं आहे.